आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आता मी फार आनंदी आहे, आपल्या बरोबर आहेत श्रीमान दामोदर लीला प्रभूजी. तर दामोदर लीला प्रभूजी हे महाराष्ट्र पदयात्रेचे अध्यक्ष आहेत आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की पदयात्रेतील भक्तांचं जीवन कसं असतं, त्यांची जीवनशैली कशी असते, ते राहतात कुठं, ते प्रसाद कसा घेतात. तर आपण स्वागत करूया श्रीमान दामोदर लीला प्रभूजींचं. हरे कृष्ण प्रभूजी. तर थोडक्यात आम्हाला सांगा, ही जी महाराष्ट्र पदयात्रा आहे ही कशी चालू झाली? ती महाराष्ट्र पदयात्रा गेल्या 4 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण करत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावात जाऊन गीता भागवताचा, हरिनामाचा व हरिप्रसादाचा वितरण करत असते. याच्यामध्ये आम्ही प्रत्येक गावात जाऊन नागरिकांना भगवद्गीतेविषयी माहिती सांगतो, हरिनामाविषयी माहिती सांगतो. त्या नवयोग असतात त्यांना व्यसन देईल, ते व्यसनापासून कसे दूर राहतील त्यांना आम्ही मार्गदर्शन करतो. आमच्याजवळ अनेक बरेच आता नवीन योग आहेत जे या क्षेत्रामध्ये जॉईन झालेले आहेत. असे बरेच योग असतात जे तिकडे तिकडे फिरत असतात, त्यांना त्यांना मानसिक त्रास असतो. त्यांना आम्ही थोडं सांगतो की गीता भाग आपण गीता वाचा. जसं तुकाराम महाराज सांगतात, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विदोबाचे. तर प्रत्येक मनुष्यमाचा जो ध्येय आहे तो म्हणजे भगवंत चिंतन करणं, है ना. तर त्यांना आम्ही सांगतो गीता भागवताचा हरिनाम घ्या आणि सुखी राहा, हा आमचा मेन उद्देश आहे. तुम्ही दररोज किती किलोमीटर चालत असतात? रोज साधारणतः 5 ते 10 किलोमीटर चालतो. जर गाव जर थोडं लांब असेल तर त्याशिवाय 12-13 किलोमीटर चालतो. बरं, आणि तुमच्या प्रसादाची व्यवस्था कोण करत असतात? प्रत्येक गावात आम्ही ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी आम्ही सरपंच असतात किंवा जे काही इस्कॉनचे असे बरेच भक्त आहेत त्यांचे काही रिलेटिव्ह असतात, मग ते आम्ही सांगतो त्यांना पहिले जर आपल्या गावात आलेले आहे येत आहे आम्ही अगोदर ऑर्डर भेटू करतो, अगोदर त्यांना भेटतो. मग ते म्हणतात या आणि तुमची व्यवस्था करू, मग ते राहण्याची व्यवस्था करतात आणि शिता पण देतात. आम्ही शक्यतो बाहेर खात नाही, भक्ताचं कोणी असेल इस्कॉनचे तरच त्यांच्याकडे जे कोणी सोहळा माझं करत असेल त्यांच्या घरी आम्ही पुस्तक घेतो. त्याच्यामुळे साधारणतः त्यांच्याकडे आम्ही शिता घेतो आणि आम्ही आमच्या ट्रॉलीमध्ये किचन आहे त्याच्यामध्ये किचन बनवतो आणि सर्व भक्त भगवंताला प्रोग्राम पुस्तक करतो. बरं, आणि या ही जी पदयात्रा आहे त्याचं प्रेरणा स्तोत्र कोण आहे किंवा तुमचे मार्गदर्शक? तर ही यात्रा परमपूज्य लोकनाथ स्वामी गुरु महाराज जे त्यांची 70 व्यासपीठ होती त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांना कृष्णकृपामूर्ती देशी भक्तिवेदांत स्वामी शिलगुरुपाद जे आंतरराष्ट्रीय कृष्ण भवनावर संघाचे संस्थापक आचार्य आहेत, त्यांनी संपूर्ण जगामध्ये ही भगवद्गीता प्रचार केली आणि त्यांनी आता या ठिकाणी आपण फोटो पाहू शकता. हे आंतरराष्ट्रीय कृष्ण भवन संघाचे संस्थापक आचार्य शिलप्रभातजी आपल्या सर्वांना माहिती असेल हे आहेत. तर ह्यांनी परमपूज्य लोकांना गुरु महाराजांना आदेश दिला होता पदयात्रा करण्यासाठी. तर गेल्या 40 वर्षापासून अशी पदयात्रा चालू आहे. एक आहे पूर्ण संपूर्ण भारतभर फिरत असते, ती गेल्या 40 वर्षापासून फिरत आहे. आता त्याचा विस्तार म्हणू शकतो किंवा त्याच्या काही शाखा म्हणू शकतो की महाराष्ट्र पदयात्रा गेल्या 4 वर्षापासून चालू आहे. त्याचबरोबर UP मध्ये चालू आहे, गुजरातमध्ये आहे, राजस्थानमध्ये, आंध्र प्रदेश, बंगाल, ओडिसा असे बऱ्याच ठिकाणी, तमिळनाडू असे बऱ्याच ठिकाणी पदयात्रा चालू आहे. तर या पदयात्रेमध्ये सध्या मला वाटते जी ऑल इंडिया पदयात्रा आहे ती मदर पदयात्रा असं म्हटलं जातं आणि त्यापासून आचार्य प्रभू त्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचंही मोठं सहकार्य या पदयात्रेसाठी आहे. तर तुम्हाला ही पदयात्रा करत असताना कधी अडचणी वगैरे येतात का? म्हणजे अशी कधी गॅस संपलेला आहे, कधी तुम्हाला एखाद्या गावामध्ये अडचण आली आहे, अशा पद्धतीच्या कधी अडचणी आल्या का तुम्हाला? अडचणी तर शास्त्रात म्हणाले की हे जे जग आहे कोणतं कधी पावलोपावली संकट आहेच आणि इतर असे आम्ही पदयात्रामध्ये संकट येतात, पण भगवंताच्या कृपेने आणि गुरु महाराजच्या कृपेने त्या संकट आम्ही मात करतो आणि पुढे पुढे चालत राहतो. तुम्ही झारखंडमध्ये असताना अतिरेकी पण नक्षलवाद्यांनी पण हल्ला केला होता पदयात्रे? हा, आम्ही ऑल इंडिया पदयात्रा आहे त्याच्यामध्ये पण आम्ही होतो 10 वर्ष. तर त्या ठिकाणी झारखंडमध्ये पाहिला पहिला आम्ही त्या ठिकाणी मातृकडे हल्ला केला होता. बरेच अनुभव आहेत पण भगवंत मदत करतात. बरोबर, बर, युवकांसाठी ही पदयात्रा कशी फायदेशीर होऊ शकते? युवकांनी काय तुमचं काय अपेक्षा आहे सध्याच्या युवकांकडून? सध्याचं एक कलियुगाचं वातावरण आहे, बरेच जण व्यभिचार, नशा, जुवा, बरेच असे
जे नाही ते करत, जे नाही करायचे ते सर्व योग करत आहेत, त्यांना योग्य मार्गदर्शन भेटत नाहीये. तर आम्ही योगाने जास्त करून सांगतो, विशेष करून आपण या आणि या ठिकाणी यात्रा आली आहे, आम्ही त्यांना योगांना मार्गदर्शन करतो की आपण व्यसन करू नका. कारण मोहिजन्म हा फार दुर्लभ आहे, हा दुर्लभ मोहिजन्म असा व्यसन घालू नका. त्याच्यापेक्षा आपण काय करा, भक्ती करा. संसार भरून आपण भक्ती करू शकतो असं आम्ही त्यांना सांगतो की आमच्यासोबत चला असं नाही. आणि ज्यांना इच्छा असेल त्यांना तुम्हाला आम्ही म्हणजे जर त्यांना उन्हाळ्याची सुट्टी आहे 2 महिने तर ते तुमच्या बरोबर येऊ शकतात, 2 महिने राहू शकतो. मी असं ऐकलंय की तुमच्या जो रथ आहे किंवा ट्रॅक्टर आहे, तुमच्याकडे 2 ट्रॉल आहेत, तर GPS सिस्टम सुद्धा आहे, म्हणजे पालकांना कळू शकतं की त्यांचा मुलगा कुठे आहे सध्या. हा कळू शकतो. हा म्हणजे त्यामुळं ही पदयात्रा अशी एक सेफ आहे, आणि तो मुलगा महाराष्ट्रातच राहणार आणि ज्यांना पालकांना पाहिजे त्यावेळी तो मुलगा परत येऊ शकतो. या पदयात्रेमध्ये आपण 4 दिवस 8 दिवस 15 दिवस 1 महिना 2 महिने जशी आपल्याला सुट्टी असेल आवडीनुसार, है ना, तर आपण 6 दिवस आपण येऊ शकतो. स्वागत आहे सर्वांचं. तर आणि खूप आनंदाचं वातावरण असतं पदयात्रेमध्ये. मी सुद्धा श्रीमान दामोदर लीला प्रभूजींबरोबर 4 वर्ष होतो आणि त्यांनी मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या आहेत. अक्षरशः भाजी कशी कापायची, बैलसेवा कशी करायची, आणि ते दररोज भागवतम श्रीमद भागवतम वाचत असतात. नित्यम भागवतम सेवया हे जे वाक्य आहे खरंच प्रभूजींना सुख होतं. तर माझी महाराष्ट्रातल्या तमाम युवकांना विनंती आहे, जेव्हा जेव्हा आपल्याला सुट्टी असेल एकदा तरी आयुष्यात आपण काय केलं पाहिजे, पदयात्रेचा अनुभव घेतला पाहिजे. मी नक्कीच खाली जे आपलं कमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये श्रीमान दामोदर लीला प्रभूजींचा नंबर सुद्धा पाठवतो, आणि तुम्हाला पदयात्रेला जर सहकार्य करायचं असेल तनानं मनानं धनानं तर नक्कीच तुम्ही, माझी विनंती आहे, तुम्ही त्यांना भेटा, पदयात्रेचा अनुभव घ्या, श्रील प्रभुपादांची कृपा घ्या आणि आपलं जीवन धन्य करा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे जीवन अत्यंत साधं सरळ आणि सोपं आहे. अनेकदा आपण पाहू शकतो बऱ्याच मुलांच्या मनामध्ये असा प्रश्न पडतो की मी जगू तरी कशासाठी, की या जगामध्ये ज्यावेळी त्याला प्रश्न पडतो की माझं ह्या जगात कोणीच नाही, त्यावेळी माझी नक्की त्या अशा युवकांना विनंती आहे की त्यांनी पदयात्रेत आलं पाहिजे. खरंच ह्या जीवनामध्ये किती दुःख आहे लोकांना, आणि आपण खूप काही करू शकतो ह्या समाजासाठी. एक चांगला प्लॅटफॉर्म आहे, तर एकदा तरी तुम्ही या पदयात्रेमध्ये या आणि आपलं जीवन धन्य करा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे राम. तर आपण बघू शकता हे जे भक्त आहेत हे शास्त्रावरती चर्चा सुद्धा करत असतात. हरे कृष्णा. तुमचं नाव काय प्रभूजी? माझं धनी चैतन्य दास. हरी बोल. तुमचं? बलभद्र जगन्नाथ. बलभद्र जगन्नाथ दास प्रभू आणि धन्य चैतन्य प्रभू हे वाचत आहेत. तुमचं नाव? आदित्य. आदित्य? आदित्य वाघमारे. आदित्य वाघमारे प्रभू जे आहेत. हरी बोल. हरे कृष्णा. तुमचं नाव? हरे कृष्णा. माझं नाव राहुल कुठार आहे. जय हो. प्रभूजी वाचन करत आहेत. हरी बोल. अजूनही अशा प्रकारे खूप साधं सिंपल जीवन आहे या भक्तांचं. जिथं कुठं ह्यांना जागा भेटत असते त्या ठिकाणी ते राहत असतात, धर्माचा प्रचार करत असतात. आपलं नाव प्रभूजी? राकेश जाधव प्रभू. कुठून? लातूरचे आहेत. श्रीमान दामोदरीला प्रभूजी अध्यक्ष आहेत पदयात्रेचे. हरी बोल. आपका नाम? सदानंद. कहां से आप? यूपी से है. हरी बोल. महाराष्ट्र में आए हैं यूपी से प्रचार करने के लिए. जय हो. मैं कर्नाटक से बेळगाव. बेळगाव वरून कर्नाटक महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आलेले आहेत. काय नाव? परशुरामदास. परशुरामदास जय हो. आपलं नाव?
अरविंद गोपाल दास। अरविंद प्रभु जी जय हो। आपला कुंदन 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 प्रभु जी जय हो। हरे कृष्णा। हे गावातली मंडळी आहेत म्हणा हरे कृष्णा। गावाचं नाव काय आपल्या या परिते गावाचं नाव आहे। त्यांना भगवद्गीता देण्यात येत आहे। हरी बोल। खूप खूप धन्यवाद। सायंकाळी सगळ्यांसाठी द्रोण प्रसाद सुद्धा या पदयात्रेतर्फे ग्रामस्थांसाठी वाटण्यात येत असतो। जय हो। खूप खूप धन्यवाद। हरे कृष्णा। तर ही जागा सुद्धा खूप चांगली गावकऱ्यांनी अशी उपलब्ध करून दिलेली आहे। भगवंतांची खूप खूप सुंदर अशी चित्र सुद्धा या ठिकाणी आहे। तर माझी पुन्हा एकदा विनंती आहे, ज्या ज्या युवकांना सुट्टी आहे, वेळ आहे, ते एकदा तरी या पदयात्रेमध्ये सामील व्हा आणि आपल्या मानवी जीवनाचा आनंद घ्या। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम हरे हरे। जय श्री गोपाल की, जय महाराष्ट्र पदयात्रा की। इताय गौर हरि प्रेमानंद। हरे कृष्णा। तर हा पदयात्रेचा ट्रॅक्टर आहे, ट्रॉली आहे, याच्यामध्ये ग्रंथ असतात, भक्तांचं सामान असतंय। आणि मी आता तुम्हाला दाखवणार आहे या जगातलं सगळ्यात गमतीदार किचन। खूप गमतीदार किचन आहे, खूप चांगलं आहे आणि खूप शॉर्टकटमध्ये आमच्या दामोदर लीला प्रभूजी आहेत। प्रभूजी मला जरा हात देता का वरती यायला? अरे कृष्णा उजवा हात द्या। तर पाहू शकता आपण ट्रॉलीमध्येच हे किचन करण्यात आलेलं आहे। राधा पंढरीनाथाचा फोटो आहे आणि प्रभूजी चालू करत येतात गॅस। हरी बोल। खूप छान खूप छान। प्रभूजी याच्यामध्ये तुम्हाला उन्हाळ्यात त्रास होत असेल का? नाही, एक बालकासाठी आहे, हवेसाठी एक खिडकी आहे, खालची पण आहे, ओपन आहे। त्याच्यामध्ये सौर ऊर्जाची लाईट लावलेली आहे। लाईट सुद्धा आहे सौर ऊर्जेची। साईडला गोडाऊन आहे, गोडाऊनमध्ये पण लाईट लावलेली आहे। समोर पुस्तकाच्या साईडला पण एक चपलीकडे एक लाईट लावली सौर ऊर्जेची। तर पाहू शकता खूप सुंदर असं त्याने किचन पण डिझाईन केलेलं आहे। हे डिझाईन मला वाटते दामोदर लीला प्रभूंनीच केले, कारण आजपर्यंत असं कधी नव्हतं पदयात्रेमध्ये। त्याने एका ट्रॉलीच्या अर्ध्या भागामध्ये खूप सुंदर व्यवस्था केलेली आहे। भाजी आहे, आता किती भक्तांचा तुम्ही प्रसाद बनवणार? 15 भक्तांचा आणि बाहेरच्या गावातल्या लोकांसाठी पण हलवा बनवणार। हलवा बनवणार 2-3 किलोचा हलवा। हरे कृष्णा। खूप खूप धन्यवाद। हरी बोल। हरे कृष्णा कृष्णा कृष्णा।